हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री टीचर. आज आपण मराठी व्याकरणामध्ये विरुद्धार्थी शब्द हा भाग अभ्यासणार आहोत. आज आपण मराठी विषयामधला व्याकरणाचा भाग बघणार आहे. व्याकरणामधला कोणता भाग आहे आज? विरुद्ध अर्थी शब्द. आता विरुद्ध अर्थी शब्द म्हणजे काय कोणाला माहित आहे का? नाही माहिती? ठीक आहे, मी सांगते. विरुद्ध अर्थी शब्द म्हणजे वाक्याचा एकदम उलटा किंवा विरुद्ध अर्थी शब्द सांगतो त्याला असे म्हणत असतात विरुद्ध अर्थी शब्द. उलटा अर्थ म्हणजे काय? आपण म्हणतो बापरे वस्तू किती थंड आहे, त्याच्या विरुद्ध काय येत असेल? गरम. जसं आपण इथे बघूया, आज काही इथे शब्द दिलेले आहे मी विरुद्ध अर्थी शब्द, त्याच्यामधला पहिला शब्द कोणता येतो? वर. वरच्या विरुद्ध काय येईल मग सांगा इथे? खाली. बरोबर. दुसरा आहे कमी. कमीच्या विरुद्ध येतं जास्त. तिसरा शब्द काय आहे हा वाचा बरं? स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण आपल्या मनाने करू शकतो त्याला स्वातंत्र्य म्हणत असतात. त्याचा विरुद्ध येतो पारतंत्र्य. पारतंत्र्य म्हणजे काय? आपण ती काही काही गोष्टी करायच्या असतील, काही काम करायचं असेल तर आपण समोरच्याला विचारतो, आपल्याला काही बंधन येतात त्याला म्हणतात पारतंत्र्य. आपला चौथा शब्द आहे खराब. खराबच्या विरुद्ध काय येतो? चांगला. पाचवा शब्द आहे आज. आजच्या विरुद्ध काय येतं? उद्या. आता इकडे अजून पुढचे बघा बरं काय शब्द इथे? पूर्ण. पूर्णच्या विरुद्ध काय येतं? अपूर्ण. आपण कोणतंही काम पूर्ण करत असतो आणि काही काम पूर्ण करायच्या आधी आपण म्हणतो जाऊ द्या कंटाळा आलाय उद्या करतो, मग आपली ती गोष्ट काय राहते? अपूर्ण राहते. प्रकाश. प्रकाशच्या विरुद्ध काय येतो? अंधार. खोल. खोलच्या विरुद्ध काय येतं? उथळ. गुटकाच्या विरुद्ध काय येतं सांगा बरं? उंच. बरोबर. ओलाच्या विरुद्ध काय येतं? सुका. असेच तुम्ही काही विरुद्ध अर्थी शब्दांचा घरी अभ्यास करा, तुम्हाला आजचा पाठ समजला असेल. या ठिकाणी आणखी काही विरुद्ध अर्थी शब्द दिलेले आहेत, तुम्ही त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि समजून घ्या. त्याचबरोबर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्दांमध्येच नकारयुक्त विरुद्धार्थी शब्द जे आहेत तेही दिलेले आहेत, ते व्यवस्थित समजून त्यांचा अभ्यास करा. आजचा भाग तुम्हाला व्यवस्थित समजलाच असेल. धन्यवाद.